भारतात अनेक मोठमोठे आणि मानाचे पुरस्कार सोहळे पार पडत असतात. असाच एक सर्वश्रेष्ठ आणि मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न. यंदाचा हा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे पार पडणार आहे. कलाकारांना पुरस्कार मिळणे म्हणजे एक प्रकारची त्यांच्या कामाची ही पोचपावती असते. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांना यामध्ये नामांकन मिळाले आहे. यामध्ये शाहरुख खानला त्याच्या डंकी आणि जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे. तसेच अभिनेता कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले. त्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट हिला देखील रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले आहे. यासोबतच आणखीन कलाकारांना देखील नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा सोहळा 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत पार पडणार आहे.